उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। उद्योग आणि व्यवसाय वृद्धीसाठी नाशिक शहरात पूरक आणि पोषक वातावरण आहे। जिल्ह्यात उद्योगांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करणार, असे प्रतिपादन उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी केले। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित औद्योगिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते। यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक एस आर लोंढे, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मैत्रीच्या अधीक्षीय उद्योग अधिकारी मृणालिनी देवराज, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, वित्तीय सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बडवे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कामगार आयुक्त विकास माळी यांच्यासह औद्योगिक संघटना, उद्योजक, बँक अधिकारी उपस्थित होते। उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाणी म्हणाले की जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण शासन स्तरावर प्रस्तावित आहे। उद्योग विभागाने उद्योगांसाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यांच्या उद्योगांवर होणारा दूरगामी परिणाम, उद्योग क्षेत्रातील अडीअडचणी, मार्गदर्शक सूचना याबाबत संवादात्मक चर्चा आयोजित परिषदेत केली जाणार आहे। महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य असून राज्याचा GDP मधील सहभाग, निर्यात, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि स्टार्टअप या सर्वच बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे। हे स्थान टिकवण्यासाठी उद्योजकांची कामगिरी भविष्यात महत्त्वाची ठरणार असल्याचंही उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाही यांनी सांगितले। मुंबई पुणे या शहरांच्या तुलनेत नाशिक हे शेती, पर्यटन, उद्योग, संरक्षण या क्षेत्रात नावारूपास येत आहे। नाशिकमध्ये जास्तीत जास्त उद्योगांची स्थापना व्हावी आणि जे उद्योग येथे कार्यरत आहे त्यांच्या अडीअडचणी आणि धोरणात्मक विषयांचा निपटारा जिल्हा विभाग आणि शासन स्तरावर करण्यात येणार आहे। उद्योग वाढीतून रोजगाराच्या संधी यासोबतच उत्पन्न आणि महसूल देखील वाढणार आहे। उद्योग संदर्भातील धोरणांमध्ये कालानुरूप सुधारणा करण्यात येत असून नवनवीन सर्वसमावेश धोरण शासन स्तरावर आखले जात आहे। आज परिषदेच्या माध्यमातून याबाबत उद्योजकांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव जाणून घेऊन त्यांचा समावेश नवीन उद्योग धोरणांमध्ये करण्यात येणार आहे। एक खिडकी योजनेसंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाणार असून त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा पातळीवर केली जाणार आहे। एक खिडकी योजनेच्या माध्यमातून नवउद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणाहून 30 दिवसांच्या मुदतीत प्राप्त होणार आहे, अशी उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी उपस्थितांना यावेळी माहिती दिली। आता उद्योग जे उद्योजक आहे नाशिकचे आणि जे इन्व्हेस्टर्स आहे, पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स आहे, यांच्यासाठी आणि ह्यांच्या आणि प्रशासनमध्ये एक चांगला संवाद आणि समन्वय व्हावा या हेतूने हे वर्कशॉप घेण्यात आले। त्याच्या पलीकडे उद्योग विभागामार्फत महाराष्ट्र शासनाद्वारे बरेचसे निर्णय घेण्यात आलेले आहेत मागील कालावधीमध्ये। त्या निर्णयांची माहिती ह्यांच्यापर्यंत व्हावी जेणेकरून या सर्व योजना आणि निर्णयांचा फायदा ह्या उद्योजकांना घेता येईल आणि उद्योग लावण्यासाठी, चालवण्यासाठी कसं पद्धतीचं सकारात्मक वातावरण आणि एक ओव्हरऑल इकोसिस्टम तयार करण्याचं काम शासनाद्वारे केलं जात आहे ते खालपर्यंत पोचवण्याचं काम आहे। ही पहिली तशी अवेअरनेस कॅम्पेन आहे। अवेअरनेस नंतर आता पुढे हे ह्यांनाही माहिती पडलं आहे की बरेचसे जे सुधारणा आहे ते उद्योग पूरक कसे आहे, उद्योगांसाठी कसे फायदेशीर ठरणार आहे, त्या अनुषंगाने आता ह्यापुढे भविष्यामध्ये नवीन उद्योग टाकण्यासाठी किंवा जे असलेले उद्योग आहे ह्यांना एक्सपेन्शन करण्यासाठी तेही लोक प्रयत्न करतील आणि त्याच्यासाठी प्रशासन आणि शासन दोन्ही मिळून यांना चालना कसं देता येईल, त्यांचे जे काही विषय आहेत, त्याची जी अडचणी आहे ते लवकर कसं सोडवता येईल या अनुषंगाने आम्ही म्हणून काम करतो आहे। आजची दिवसभराची वर्कशॉप आहे झालेली आहे, यामध्ये महाराष्ट्र शासनाने जवळपास 8 ते 9 धोरण जे काही कालबाह्य झालेले आहेत त्यांची रिव्ह्यूचं काम हाती घेतलेलं आहे। काही नवीन धोरणांची गरज आहे, बदलते कानारो, त्या धोरणांची त्यांना एक माहिती दिलेली आहे, त्यांचे फीडबॅक, सजेशन त्या धोरणांवर घेण्याचं काम चालू आहे आणि त्यानंतर हे धोरण अंतिम केले जातील ज्याचा फायदा सर्वसामान्यांच्या सोबत तसेच उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि पाण्याचे स्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे उद्योग क्षेत्राचा विकास हा जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता
विभागातील इतर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नियोजन गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना चांगली संधी उपलब्ध आहे. उद्योग वाढीच्या दृष्टीने दळणवळणाच्या सुविधा चेन्नई सुरत महामार्ग रेल्वे हवाई मार्ग विकसित होत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिंग रोडचे नियोजन सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे उद्योग आणि रोजगाराच्या संधी भविष्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यादृष्टीने उद्योगासाठी जागेची उपलब्धता करावी लागणार आहे. जिल्ह्यात धरणांची संख्या जास्त आहे. धरण क्षेत्रालगत पर्यटन उद्योग वाढले पाहिजे यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, वित्तीय सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बडवे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक विभागाचे उद्योग सहसंचालक SR लोंढे यांनी तर सूत्रसंचालन जयंत ठोंबरे यांनी केले. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक.